सुंदर मन मंदिर बदली जन्म पुण्य केले म्हणून मला असा नवरा मिळाला. प्लीज मला जन्मोजन्मी हाच नवरा म्हणू दे. नाशा कुणाला जायचं आता? काय तुमचा काही उपयोग नाही, तुमची नुसती बोलाची कडे बोलाच भाते. हे बघ असं काही नाहीये. तसंच आहे, लय ऐकून घेतलं मी तुमचं. अरे पण मी निघायचं निघायचं म्हणलं की निघायचं. Come on, Abby, phone it, son. Pick up the phone.
आता बोलू नका, आता कृती हवी. आणि तुम्ही कृती नाही केली ना तर मी कृती करून टाकन खापक्याने, कळलं का? दौलतला कंट्रोल करणं गरजेचं आहे, तो म्हणतो त्यात तथ्य तर आहे. माझ्याकडून दाखवावं असं काहीही काम झालेलं नाहीये. अभी आणि लतिका पेक्षा तो डेंजरस आहे, इम्पल्सिव्ह आहे. त्याचं डोकं बिकं फिरलं ना तर तो काही करू शकतो, आणि परिणामांचा विचार करणं त्याला माहीत नाही. मला दौलतच्या गुडबुक्समध्ये राहायलाच पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही. मी परत जाऊ शकत नाही आणि हा मला गावात राहू देणार नाही. काय करू काय करू काही कळत नाही. आता आबांना सोडवण्यासाठी माझी मदत झाली तर आणखी थोडा वेळ मिळेल मला. हॅलो, नमस्कार सर. अभिलाषा बोलते, एमकेची पार्टनर. हां, तुम्ही प्लीज मला सीएम साहेबांच्या पीएशी कनेक्ट करून देऊ शकता का? हो, एमके मस्त आहेत, थोडे बिझी आहेत म्हणूनच. हां, मी होल्ड करते. सगळं विश्वासात तर घ्यावं लागेल ना सगळ्यांना. मान्य आहे ते, पण हे जितक्या जास्त लोकांना आपण सांगणार तेवढं हे लीक होणार ना. यांना जर आपण अंधारात ठेवलं आणि परस्पर काही व्यवहार करून आले मग काय करायचं आपण? इकडं आड तिकडं वीर अशी स्थिती आपली, आणि ती बाई जितकी जमिनीवर आहे तितकीच जमिनीच्या खाली आहे. दौलत आणि तिचे पंगे होऊ राहिले. पण विवेक सर बोलले ना मला, तिच्याकडनं जर जमिनी नाही ना भेटल्या तर दौलत बी फार एंटरटेन नाही करणार तिला. तो झाकलून दिल पाय. नाही नाही, पण ती काहीतरी दुसरा मार्ग काढणार. म्हणजे ती काय प्रोजेक्ट सोडून जाणार? एवढं काय, पण इगोवर घेतलंय तिनं. तिचा इगो लय मोठा, एक वेळ जीव जाईल पण ती इगो पडू देणार नाही तिचा. ती अजून काहीतरी शक्कल लढवणार आणि दौलतला मॅनेज करणार. काय करू शकेल पण? काहीच माहित नाही, काही बी करू शकते. म्हणजे दौलतच्या गळ्यात पडल, प्रेमाचं नाटक करल, त्याच्याशी लग्न करल, त्याला उलट अडकवल, काहीही करू शकते ती बाई. कारण आता ही गोष्ट फक्त प्रोजेक्ट नाही आहे तिच्यासाठी, आता गेम झालाय, इगोचा गेम. नमस्कार सर, मी अभिलाषा बोलते, एमकेची पार्टनर. ओळखला ना? हो हो, आमचा मखमलाबादमध्ये एक प्रोजेक्ट चालू आहे. सर काय आहे, जरा प्रोजेक्टमध्ये अडचणी येतात. नाही, आबा इथले आमदार होते पण काय झालं मला माहीत नाही, त्यांना आत टाकण्यात आलंय. हो सर, मुद्दा हा आहे की आबांना बाहेर काढण्यात आपण काही मदत करू शकता का? हो हो, एमकेलाच आधी त्यांना आणि त्यांच्या मुलाला आत टाकायचं होतं, पण आता नाही. म्हणजे कसं आहे सर, प्रोजेक्ट अडलं ना, आणि तुम्हाला तर माहितीच आहे केस काय ते. ओके ओके, दौलतची आई. हो, त्यांच्याच मर्डर अटेम्प्टचा चार्ज आहे. पण सर, त्यांनी जर माफीनामा दिला तर आबा सुटू शकतात ना? ओके, चान्सेस वाढतील. ओके सर, थँक्यू सो मच, थँक्स फॉर युअर टाइम. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तर आपण आधी भी भेटलेलो होतो आणि